नमस्कार, आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला गोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजा कशी करावी, पूजेचा मुहूर्त काय असेल, पूजा करताना कोणत्या मंत्राचा जप करावा अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। पण त्याआधी तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब देखील करा। कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका। यावर्षी 16 ऑक्टोबर 2024 रोजी बुधवारी गोजागिरी पौर्णिमा आलेली आहे। यालाच अश्विन महिन्याची पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखतात। ही पौर्णिमा तिथी 16 ऑक्टोबरला असून रात्री 8:40 सुरू होईल ते 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:55 संपेल। तर ही पौर्णिमा 16 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे। गोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी पूजनाला खूप महत्व आहे। या दिवशी माता लक्ष्मीची पूजा आराधना केली तर वर्षभर आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही। ही पूजा केल्याने घरात नेहमी ऐश्वर आणि सुख समृद्धी नांदते, सर्व गोष्टींची भरभराट होते। त्यामुळे आपण सर्वांनी गोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ही पूजा आपल्या घरात अवश्य करावी। या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू, चंद्रदेव, कुबेर आणि भगवान इंद्र यांची पूजा आणि सेवा करण्याचा हा अतिशय शुभ दिवस असतो। या दिवशी या सर्व देवी देवता पृथ्वी तलावावर येतात आणि को जागृती म्हणजेच कोण जागे राहून माता लक्ष्मीची सेवा करत आहे त्याच्यावरती या सर्व देवता प्रसन्न होतात, त्यामुळे त्याच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहतो। म्हणून या दिवशी जागरण करण्याची सुद्धा प्रथा आहे। गोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ असतो, त्यामुळे या दिवशी चंद्राचा प्रकाश अन्य दिवसांपेक्षा अधिक लख दिसतो। गोजागिरी पौर्णिमा हा एक शुभ दिवस आहे, त्यामुळे लक्ष्मी देवीच्या पूजेचा सर्वात महत्वाचा दिवस हा मानला जातो। तर ही पूजा रात्री 12 नंतर करायची असते। तुम्ही ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहात त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यावी, तिथे पाट किंवा चौरंग ठेवावा आणि त्यावरती लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावं। पूजेला बसण्याआधी पूजेचे सर्व साहित्य जवळ घेऊन बसावं आणि त्या सर्व साहित्यांवरती फुलाने पाणी शिंपडायचं आहे आणि पूजेच्या जागेवरती सुद्धा फुलाने पाणी शिंपडायचं आहे। तर पाटावरती लाल वस्त्र अंथरून माता लक्ष्मीचा फोटो त्यावर ठेवायचा आहे आणि तो फुलाने पाणी शिंपडून तो सुद्धा स्वच्छ करून घ्यायचा आहे। सर्वात आधी आपण दीपपूजन करून घ्यायचं आहे। कोणती पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो, सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करावी, नमस्कार करावा। दिव्याची पूजा करताना दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार हा श्लोक तुम्ही म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्या आराध्य देव श्री गणपती बाप्पांची पूजा करावी। एका तामनात गणपतीची मूर्ती ठेवून त्यावरती स्वच्छ पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे। तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर गणपतीचे प्रतीक म्हणून तुम्ही सुपारी मांडू शकता। सुपारीला देखील तुम्ही याचप्रमाणे स्नान घालायचं आहे। गणपतीचा अभिषेक करताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तरी ही पूजा रात्री 12 ते 12:30 किंवा 1:15 केली तरीही चालेल। पाटावरती थोडे अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू गणपतीची स्थापना करायची आहे। गणपतीला चंदन हळदी कुंकू लावून अक्षता वाहून फुलं वाहायची आहे आणि नमस्कार करायचा आहे। तिथेच बाजूला आपल्याला 2 सुपाऱ्यांना स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून मांडायचे आहेत, एक विष्णूचं प्रतीक म्हणून आणि दुसरं कुबेराचं प्रतीक म्हणून अशा 2 सुपाऱ्या मांडायच्या आहेत। पाटावरती थोडे अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्या 2 सुपाऱ्या तिथे ठेवायच्या आहेत। तुमच्याकडे कुबेराची मूर्ती असेल तर मग सुपारी नाही ठेवली तरी चालेल, त्या ठिकाणी तुम्ही मूर्ती ठेवू शकता किंवा विष्णूचा फोटो असेल तर विष्णूचा फोटो पण ठेवू शकता। त्यानंतर या पूजेमध्ये आपण इंद्रदेवतेचं प्रतीक म्हणून कलश मांडायचा आहे। एका कलशावरती ओलगंधाने स्वस्तिक आणि 5 नाम ओढून घ्यायचे आहेत। जर तुम्ही मागच्या वर्षी गोजागिरी पौर्णिमेच्या पूजेमध्ये वापरलेल्या सुपाऱ्या जपून ठेवल्या असतील तर त्या विसर्जन कराव्यात आणि या वर्षी नवीन सुपारी घेऊन त्यांची पूजा करावी। आणि आता या पूजेमध्ये कुबेराची आणि विष्णूची सुपारी मांडलेली आहे, ती तुम्ही येणाऱ्या दिवाळीला सुद्धा लक्ष्मी पूजनाला ठेवू शकता। तर आता इंद्रदेवतेची स्थापना करायची आहे। पाटावरती तांदळाची रास घालून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण स्वच्छ पाण्याने कलश पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे। आपण हा कलश इंद्रदेवतेचं प्रतीक म्हणून ठेवायचा आहे, त्यामुळे या कलशावरती ठेवलेल्या नारळाला मुखवटा, कान, नाक, डोळे किंवा कोणतेही दागिने, गजरा असं काही घालायचं नाही। स्वच्छ पाण्याने भरलेल्या कलशामध्ये हळदी कुंकू अक्षता 1 सुपारी नानानी फूल टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 5 किंवा 7 आंब्याची पाने लावायची आहे आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे। तर ही पूजा आपल्याला रात्री 12 नंतर करायची असते, त्यामुळे तुम्ही 11 वाजता ही सर्व पूजेची तयारी करून ठेवू शकता। 11 वाजता तुम्ही सर्व पूजेची मांडणी करायला घेऊ शकता, म्हणजे 12 वाजेपर्यंत तुमची संपूर्ण मांडणी होईल आणि 12 नंतर पूजेला सुरुवात केली की मग अर्धा ते पाऊण तासात पूजा होईल। कलश स्थापना झाल्यानंतर आपण जी सुपारी मांडली होती विष्णुदेवतेचं प्रतीक म्हणून आणि कुबेराचं प्रतीक म्हणून, तर त्यांची पूजा करून घ्यायची आहे। सुपारीला चंदन हळदी कुंकू वाहायचं आहे, त्याचबरोबर आपण जो लक्ष्मी मातेचा फोटो ठेवलेला आहे लक्ष्मीला सुद्धा चंदन हळदी कुंकू लावायचा आहे। तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो ठेवा, नसेल तर मग लक्ष्मीचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवली तरी पण चालेल। सर्व देवांना अक्षता वाहायच्या आहेत, फुलं वाहायची आहे। लक्ष्मीची पूजा करताना एखादा लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा। कुबेराची पूजा करताना ओम श्री कुबेराय नमः या मंत्राचा जप करावा आणि विष्णूची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा। तसेच कलशाची देखील पूजा करून घ्यायची आहे। हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहायची आहे, ओम इंद्र देवताय नमः हा मंत्र तुम्ही 3 वेळा म्हणू शकता। प्रत्येक वेळी आपण ज्या देवतांची पूजा करत आहोत त्या देवतांचा मंत्र म्हणावा। त्यानंतर पाटावरती तांदळाने गोल म्हणजे चंद्र काढून घ्यायचा आहे।
तुम्ही चंदनाने देखील काढू शकता किंवा पांढरशुभ्र तांदळाने देखील काढू शकता. एखाद्या आंब्याच्या पानावरती तुम्ही चंदनाने गोल सुद्धा काढू शकता आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण चंद्रदेवाचं प्रतीक म्हणून एका सुपारीला स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून मग ती सुपारी पूजेमध्ये ठेवायची आहे. त्यानंतर त्या सुपारीवरती सुद्धा हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून घ्यायचं आहे, नमस्कार करायचा आहे. त्याच ठिकाणी बाजूला थोडं अक्षदा ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून श्रीयंत्राची स्थापना करायची आहे. श्रीयंत्र हे लक्ष्मी आणि विष्णूंचं आसन मानलं जातं. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर या पूजेमध्ये अवश्य ठेवा. तुमच्याकडे श्रीयंत्र, लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मीचा फोटो नसेल तर मग लक्ष्मीचं प्रतीक म्हणून सुपारी पण मांडू शकता. त्या श्रीयंत्रावरती आपल्याला कमळगट्ट्याची माळ ठेवायची असते, कारण कमळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आपण श्रीयंत्राची देखील हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे. पूजा करताना ओम महालक्ष्मी नमः असा कोणताही लक्ष्मीचा एखादा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीला दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी बऱ्याच जणांनी दूध आटवलेलं असतं किंवा दुधाची खीर केलेली असते, तर त्याचाच नैवेद्य दाखवायचा आहे. तर तुम्ही हे दूध आधीच आटवून ठेवायचं आहे आणि 12 ते 12:30 या दरम्यान ते चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे आणि 12:30 नंतर या पूजेमध्ये त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. मात्र या दिवशी या दुधावरती आपल्याला तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही. तुळशीपत्र आधीच तोडायचं, त्याचबरोबर आंब्याची पानं तुम्ही ठेवणार असाल तर ती सुद्धा आधीच दुपारी तोडून घ्यायची आहे. संध्याकाळी पानं तोडायची नाही. नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. ऋण रोगादी दारिद्र्यम अवमृत्यू भयम शोक मनस्तापन शिवंतु मम सर्वदा हा मंत्र म्हणायचा आहे. हा जो नैवेद्य आपण पूजेमध्ये दाखवणार आहोत तर तो तुम्ही 12 ते 12:30 या दरम्यान चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचा आहे आणि 12:30 पुढे तुम्ही या पूजेमध्ये त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि घरातील सर्व व्यक्तींना चमच्याभर किंवा त्यापेक्षा कमी प्रसाद स्वरूपात द्यायचा आहे. मात्र अगदी ग्लास ग्लास भरून याचं सेवन या दिवशी करायचं नाही. जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दूध बनवलेलं असेल तर दुसऱ्या दिवशी ते ग्रहण करू शकता. या शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून निघणारी किरण ही अमृतासारखी असतात, म्हणून या दिवशी लोक चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध ठेवतात आणि चंद्रप्रकाशात बनवतात आणि नंतर प्रसाद म्हणून ग्रहण केले जाते. हे उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्रदान करते. या दिवशी चंद्राची किरण त्या दुधावरती किंवा खिरीवरती पडल्याने त्यावरती अमृताचा प्रभाव होतो, म्हणजे ते दूध अमृत समान असतं. त्यामुळे गोजागिरी पौर्णिमेला याचं सेवन केलं जातं. याचे फायदे सुद्धा अनेक आहेत. लक्ष्मी देवी सुद्धा प्रसन्न होते असं मानलं जातं. या दिवशी जागरण सुद्धा केलं जातं. जे जागरण करून या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करतात त्यांना सुख समृद्धी धनप्राप्ती वैभव ऐश्वर संपादन होतं. म्हणून या रात्री शक्य होईल तेवढी माता लक्ष्मीची सेवा करावी. या दिवशी जागरण सेवेला खूप महत्व आहे. त्याबरोबरच गोजागिरी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत महत्वपूर्ण सेवा आहे. त्यामुळे तुम्ही या सर्वांनी या गोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीची सेवा नक्कीच करा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण पूजा विधी सांगितली आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.